धनुरास ही आक्रमक खेळाडू ज्ञानसंपन्न व राजनीतिज्ञ लोकांची रास आहे धनुराशीचे लोक खेळाडू असू दे ज्ञानसंपन्न प्रवचनकार किंवा लेखक असू दे किंवा राजनीतिज्ञ समाजाचे नेतृत्व करण्याची किंवा समाजाला दिशा देण्याची इच्छा शक्ती कौशल्य आणि ज्ञान त्यांच्याकडे ठासून भरलेले असते काळाची पावले ओळखण्याची धनुराशीची काळाची पावले ओळखणारी ही धनुराशीची माणसे साध्या साध्या घटनांच्या तपशिलातून ज्ञान मिळवत असतात त्यावर विचार करतात आणि त्यानुसार समाजाला दिशा देण्यासाठी कृती करत असतात अनेकदा काळाची दिशा ओळखण्यासाठी त्यांनासुद्धा दिशादर्शकाची आवश्यकता असते माझ्या मते कुंडलीवरती आधारित ज्योतिषशास्त्र ही त्यांची गरज पूर्ण करू शकेल कुंडलीमधील Uh, होरा ही शाखा समाजाचे देशाचे भविष्य वर्तन करण्यासाठी उपयोगी असते याशिवाय राशी भविष्यसुद्धा विशिष्ट राशीचे लोक कसे वागतील त्यांना काही काळाकरता कसा अनुभव येईल हे जाणून घेण्यासाठी धनुराशीच्या लोकांना उपयोगी असेल आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये मी धनुलग्न किंवा धनुराशीचे वेगवेगळे वे भविष्य सांगणार आहे हे आधीच धनु लग्नाच्या किंवा धनुराशीच्या लोकांना समजले असेल त्यामुळे त्यांची फार उत्सुकता न वाढवता मी धनुराशीच्या लोकांना समजले असेल त्यामुळे त्यांची फार उत्सुकता न वाढवता मी राशी भविष्य कथन सुरू करत आहे धनुलग्न किंवा धनुराशीचे राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी एक छोटेसे निवेदन मी आपल्यासमोर सादर करतो तेवढे ऐका नमस्कार आपण पाहत आहात प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल जो विवाह होण्यासाठी उपाय विवाह गुणवेलनामध्ये येणारे दोष जसे षडाष्टक आणि एकनाड आणि त्यावरील उपाय यासाठी तसा तो प्रसिद्ध आहे तसाच तो व्यवसाय वाढीचे उपाय करिअर मार्गदर्शन यशप्राप्तीचे उपाय मुलांचे शालांत परीक्षातील मार्क्स वाढावे यासाठी उपाय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी इत्यादी विषयावरती दोनशे सत्तरपेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची पसंती मिळालेला मराठी यूट्यूब चॅनल आहे मी वैयक्तिक जन्मकुंडलीवरती सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसेच ऑफिसवर किंवा टेलि टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे अपॉइंटमेंटद्वारे मार्गदर्शन करतो या तिन्ही प्रकारासाठी म्हणजे व्हॉट्सअपवरती प्रत्यक्ष अपॉइंटमेंट किंवा टेलिकॉन्फरन्सिंगच्या अपॉइंटमेंटसाठी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती आपण फक्त नमस्कार हॅलो लिहिलं तरी चालेल संपूर्ण माहितीपत्रक आपल्याला मिळेल तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे दोन हजार बावीस सालाचे धनुराशीचे किंवा धनुलग्नाचे राशी भविष्य पाहताना वर्षभर एकाच राशीत असणारे गुरु शनी किंवा राहू याचा विचार आपण प्रामुख्याने करणार आहोत वर्षभर मिळणाऱ्या फळांचा हे तीन मोठे आणि फळे देण्याच्या बाबतीत जोरदार असलेले ग्रह एक प्रकारचा ट्रेंड तयार करतात आणि म्हणून वर्षाचे राशी भविष्य सांगतारा या तीन ग्रहांचा मी जास्ती जास्त विचार करतो सुरुवातीला धनू लग्नाच्या लोकांना दोन हजार बावीस सालामध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ एकाच राशीत राहणाऱ्या जसे गुरु शनी राहू या ग्रहांच्या माध्यमातून वर्षभर मिळणाऱ्या फळांचा ट्रेंड काय असेल तो जाणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धनु लग्न म्हणजे काय हे समजण्यासाठी पुढे दिसणाऱ्या एका चित्रामध्ये आपण माध्यमातून समजून घेणार आहोत पुढे दिसणाऱ्या चित्रात जिथे इंग्रजी आकडा नऊ लिहिलेला आहे आणि चौकोन दिसत आहे त्यामध्ये धनुलग्न मी आपल्या सोयीसाठी लिहिलेले आहे अशी जन्मकुंडली जर का आपली असेल तर ते वर्षभराचे राशी भविष्य तुमच्यासाठीचे आहे धनुलग्नाच्या लोकांना कुंभरास सहोदर किंवा तिसऱ्या स्थानामध्ये येते वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या तिसऱ्या स्थानामध्ये असेल त्याचा मुक्काम तिसऱ्या स्थानामध्ये तेरा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत असेल त्यानंतर गुरु तुमच्या चौथ्या स्थानी म्हणजे सुखस्थानी मीन राशीत उरलेले दोन हजार बावीस सालातले सगळे महिने असणार धनु धनुलग्नाच्या लोकांच्या दुसऱ्या किंवा कुटुंबस्थानात शनीचा मुक्काम बारापैकी दहा महिने असणार आहे यामुळे दुसऱ्या किंवा धनस्थानातील शनीची दोन हजार बावीस सालातील फळे धनुलग्नाच्या लोकांना कशी मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर राहू धनुलग्नाच्या लोकांना सोळा मार्च दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सहाव्या किंवा रोगस्थानामध्ये किंवा शत्रुस्थानी असणार आहे सोळा मार्च नंतर हा राहू तुमच्या पाचव्या स्थानी प्रवेश करणार आहे याची सुद्धा फळे लग्नाला काय मिळतील ते आपण पाहणार आहोत धनु लग्नाच्या लोकांना गुरु सहोदर साहस या नावाने ओळखण्या जाणाऱ्या तिसऱ्या स्थानामध्ये तेरा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत काय फळे देणार आहे ते आता आपण पाहूया चार्टर्ड अकाउंटंट कादंबरीकार पटकथाकार अर्थतज्ज्ञ कायद्याच्या अभ्यासकांना या तिसऱ्या गुरुच्या प्रवासाचा फायदा निश्चितपणे मिळणार आहे यासोबत लहान भावंडे आपला सल्ला ऐकत नाही असं धनु लग्नाच्या लोकांना थोडंसं वैषम्य वाटणार आहे या काळामध्ये धनु लग्नाच्या लोकांना देशामध्ये किंवा परदेशामध्ये गुरु तिसरा असेपर्यंत म्हणजे साधारण एप्रिल महिन्यापर्यंत प्रवासाच्या संधी मिळणार आहेत आणि त्यातून आपलं ज्ञान वाढणारे आपला अनुभव समृद्ध होणार आहे धनु लग्नाच्या लोकांना गुरु तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर चौथ्या स्थानामध्ये मीन राशीत गेल्यानंतर सुखाची परमावधी असणार आहे या काळात घराचा उत्कर्ष होताना दिसेल सुखाची सादरे वाढतील पण सोबत समाधानसुद्धा वाढेल अशी स्थिती बारा वर्षातून धनुलग्नाच्या लोकांसाठी येत असते आणि जे काय आपण आत्तापर्यंत मिळवलं आहे त्याचे समाधान मिळत असते समाधान याचा अर्थ आता बास काही नको अशी भावना असं म्हणता येईल धनुलग्नाच्या लोकांना दुसऱ्या किंवा कुटुंबस्थानातील मकर राशीमध्ये बारा महिन्यापैकी दहा महिने असणारा शनी सर्वसाधारणकडे सर्वसाधारणपणे काय फळं देईल त्यांना पाहू हा काळ आपल्याला उपलब्ध संपत्तीची फेररचना करण्यासाठी उपयुक्त आहे आजवर आपण सोने धातूमध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि त्यापेक्षा उत्तम मार्ग आपल्याला सापडला असेल तर सोने विकून ते पैसे शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म आपण दुसऱ्या गुंतवणुकीमध्ये वड़ दुसऱ्या गुंतवणुकीच्या पद्धतीच्या माध्यमातून गुंतवू शकाल जुन्या मुदत ठेवी म्हणजे ज्याला एफ डी असं म्हणतात जर कमी व्याज देत असतील तर नवीन ठिकाणी नवीन बँकेमध्ये जिथे व्याज जास्त मिळेल अशा ठिकाणी आपल्याला हे पैसे ठेवण्याची इच्छा होईल असं ह्या शनीचं फळ आहे आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे इंग्रजीमध्ये कन्सोल कन्सोलिडेशन असं म्हणतात मराठीमध्ये एकत्रीकरण म्हणतात असं करण्याची उत्तम संधी आणि दिशा दोन हजार बावीस सालात शनीमुळे आपल्याला सापडेल लग्नाच्या लोकांना सोळा मार्चपर्यंत सहाव्या स्थानी असलेला राहू तुमच्या लेखनाने वाढीने विरोधकांची समाजामध्ये चुकीच्या प्रथा निर्माण करणाऱ्या स्वार्थी लोकांची दिशा कशी चुकीची आहे हे समजावून सांगण्यात आपल्याला यश देणार आहे तुमच्या मुद्देसूद लेखनाने किंवा भाषणाने अशा लोकांचे पितळ तुम्ही उघडे पाळडा आपल्या या कृतीमुळे अनेक संभ्रम झालेल्या सामान्य लोकांना समाजामध्ये कसे वागावे धर्म म्हणजे काय याबाबतची योग्य दिशा मिळताना दिसेल धनुलग्नाच्या लोकांना सोळा मार्च दोन हजार बावीस सालानंतर पाचव्या स्थानी येणारा आणि पुढे दीड वर्ष तुमच्या पाचव्या स्थानामध्ये राहणारा राहू काही विशेष कौशल्य देईल अनेकदा काही भ्रमित लोकांना अनेकांनी सांगून जे समजत नाही ते तुमच्या मार्गदर्शनाने सहज समजेल तुम्हाला स्वतःला साधना व्यायाम करण्या करण्याचा व ऊर्जा मिळवण्याचा एक नवीन मार्ग सापडेल जेणेकरून पुढच्या दीड वर्षामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन तुम्ही मार्गदर्शन करताना दिसाल तुमचा डोक्यावरून फिरणारा हात अनेकांना दिलासा देईल आणि त्यांचे समाधान होईल ही होती लग्नाच्या लोकांना दोन हजार बावीस सालामध्ये गुरु शनी राहूच्या भ्रमणाने काय फळं मिळतील याचा मागो घेणारी माहिती आता धनु राशीच्या लोकांना खास करून मूळ पूर्वाशाढा उत्तराषाढा नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांना दोन हजार बावीस सालातील गुरु शनी आणि राहू भ्रमणाची काय फळे मिळतील ते पाहू धनुराशीच्या लोकांना दोन हजार बावीस सालामध्ये गुरु वर्षाच्या सुरुवातीला तिसरा येणार आहे तिसऱ्या गुरुचे फळ क्लेश असे सांगितले आहे क्लेश म्हणजे मनाला होणारे त्रास सातत्याने मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना गोष्टी गुरु तेरा एप्रिल दोन हजार वीस बावीस नंतर मीन राशीमध्ये जाईपर्यंत घडणार आहेत या का घडत आहेत क्लेश थांबवता येईल का असे तुमच्या मनाला प्रश्न पडतील धनुराशीच्या लोकांची सध्या साडेसाती सुरूच आहे जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत साडेसाती संपत नाही त्यामुळे क्लेशदायक अनुभव मूळ नक्षत्राच्या लोकांना दोन मार्च दोन हजार बावीस ते तेरा एप्रिल दोन हजार बावीस या काळामध्ये जरा जास्त येणार आहेत तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर मीन राशीत गुरु गेल्यानंतर याचे फळ धननाश असे सांगितले घरामध्ये सुखसोयी निर्माण करण्यासाठी किंवा सोयीच्या वस्तू खरेदीसाठी पैसे खर्च होणार आहेत असे खर्च ही लाभ देणारी गुंतवणूक नसल्यामुळे याला धननाश असे म्हणता येईल सोयीच्या वस्तू घेतल्याने सुख मिळणार आहे जसे कार घेतली तर प्रवास सुखाचा होईल पण दुसऱ्या बाजूला कारचा हप्ता आणि पेट्रोलचा खर्च यातून फारसा फायदा मिळणे अपेक्षित नाही कारण हे खर्च काही प्रॉडक्टिव्ह नाहीत याचा ॲप्रिसिएशन होत नाही डिप्रिसिएशन होतं या अर्थाने हा धनलाभ धननाश हा शब्द आहे असं लक्षात घ्या त्यामुळे सुखाच्या गोष्टीकरता पैसे किती खर्च करायचे याचा ताळतंत्र आपल्याला ठेवलं पाहिजे धनुराशीच्या लोकांना बारा महिन्यापैकी दहा महिने मकर राशीत असलेला शनी हा सुद्धा धननाश असं फळ देणार आहे गुंतवणूक केलेल्या धनाचे व्हॅल्युएशन अचानक कमी झाल्यामुळे धननाश संभवतो गुरुच्या मुळे दोन हजार बावीस सालातला धननाश आणि शनीच्यामुळे होणारा धननाश दोन हजार बावीस सालातला धननाश हा फरक असणार आहे यामुळे धनुराशीच्या लोकांनी शेअर्समधील गुंतवणूक वर्षाच्या सुरुवातीला तपासून बघून या बाबतीतले योग्य निर्णय घ्यावे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक असेल तर त्याचे व्हॅल्युएशन वर्षाच्या सुरुवातीला तपासून निर्णय घ्यावे असुरक्षित गुंतवणूक म्हणजे बऱ्याच वेळाला आपण अशा ठिकाणी सोसायटीमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डी वगैरे करतो ज्याचं ज्याला गॅरंटी नाही ज्याला काही इन्शुरन्स नसतो अशा असुरक्षित गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा विचार करावा धनुराशीच्या लोकांना वर्षाच्या सुरुवातीला राहू सहाव्या स्थानी असेल हा राहू गेले पंधरा महिने आपल्याला अनपेक्षित धनलाभ देत असेल किंवा उत्पन्नाचा अनपेक्षित नवीन मार्ग निर्माण करून त्याने दिला असेल हे उत्पन्न सोळा मार्च दोन हजार बावीस नंतर राहूचे स्थान बदलल्यानंतर कायम राहील का हे धनुराशीच्या लोकांनी आजपासून तपासणे आवश्यक आहे सोळा मार्च दोन हजार बावीस नंतर राहूचे स्थान बदलल्यानंतर राहू पाचवा येणार आहे आणि ज्याचे दीड वर्ष पुढचे दीड वर्ष जे काय फळ आहे त्याचं शोक असं सांगितलं आहे आता हा शोक कोणत्या कारणाने होईल या राहूच्या बाबतीत जरा सांगणे कठीण असते यामुळे याचा शोध धनुराशीच्या लोकांना घ्यावा लागेल हा शोक नेमका काय आहे तर उत्तराशाळा नक्षत्राच्या लोकांना गुंतवणूक गुंतवणुकीत झालेल्या धनुराशामुळे शोक संभवतो एकंदरीत धनुलग्नाच्या लोकांना दोन हजार साल बर, बरे आहे तर धनुराशीच्या लोकांना दोन हजार बावीस साल मनाच्या पातळीवरती फारसं सुखदायक नाही हे होते धनुलग्न आणि धनुराशीच्या लोकांचे दोन हजार बावीस सालाचे राशी भविष्य लवकरच भेटू मकर लग्नाच्या आणि राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे जाणून घेण्यासाठी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद